सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री एसोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी मानसी, न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत। पाहुयात महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन। भंडारा जिल्ह्याच्या गुंथारा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वर्ग 1 ते 4 असून विद्यार्थी पटसंख्या 98 इतकी आहे, परंतु शाळेत एका वर्गासाठी शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थी अध्ययन व अध्यापन कार्यापासून दिवसभर वंचित राहत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने संबंधित विभागाला निवेदन देऊनही टाळाटाळ होत असल्याचे पाहून सदरचे विद्यार्थी शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी तातडीने शाळेला एक शिक्षक देण्यात यावं या मागणीसाठी शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व ग्रामस्थांनी सकाळी शाळेला कुलूप ठोको आंदोलनाचा पवित्रा घेत शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावून द्वारासमोर आंदोलन सुरू केले। दरम्यान आंदोलनस्थळी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। परिस्थिती लक्षात घेता आंदोलनाची दखल घेत भंडारा जिल्हा परिषदेच्या सदस्य अस्मिता गंगाधर डोंगरे, पंचायत समिती सभापती रत्नमाला चेटुले, पोलीस पाटील नरेंद्र सार्वे, भंडारा जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे प्राथमिक शिक्षण अधिकारी रवींद्र सोनटक्के, उपशिक्षणाधिकारी विनायक वंजारी, पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी शंकर राठोड, विस्तार अधिकारी आदी स्थळी पोहोचले व चर्चा करून शाळेत लवकरच शिक्षण विभागाकडून शिक्षक देण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्याने 5 तासानंतर सदर आंदोलनाची सांगता झाली। माझे नाव शालिनी युगराज वाहने आहे। माझा मुलगा इथं शिकत आहे, मी त्यांची मम्मी आहे आणि इथं आम्ही पुष्कळ वर्ष झाले काम करत आहोत। इथं आमच्या मुलांचं खूप नुकसान होत आहे, कारण इथं एक शिक्षक नसल्यामुळे त्यांचा खूप मोठा लॉस होऊन राहिला। आम्हाला त्या शिक्षकाची गरज आहे, आम्हाला लवकरात लवकर शिक्षक हवं। कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने डोंबिवली जवळील काटई बदलापूर रस्त्यावरील मोर्या ढाब्याच्या बाजूला वेल माशाची उलटी विक्री करण्यासाठी आलेल्या 3 जणांना अटक केली। या उलटीची बाजारातील किंमत 6,22,00,000 रुपये आहे। अनिल राधाकृष्ण भोसले, अंकुश शंकर माळी, लक्ष्मण शंकर पाटील असे अटक आरोपींचे नावे असून सर्व आरोपी पनवेल परिसरातील रहिवासी आहे। कल्याण गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्ताराम भोसले यांना पनवेल भागातील 3 जण डोंबिवली परिसरात वेल माशाची उलटी विक्री करण्यासाठी येणार आहे अशी गुप्त माहिती मिळाली असता वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष उगलमुगले यांच्या मार्गदर्शनाखाली काटई बदलापूर रस्ता या भागात पोलिसांनी सापळा रचला। मौर्या ढाबाजवळ 4-चाकीतून 3 जण आले। या 3 जणांकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली। यावेळी त्यांच्याजवळील सफेद बंदिस्त पिशवीची पोलिसांनी झडती घेतली असता त्यामध्ये वेल माशाची उलटी आढळून आली। वेल माशाची उलटीची बेकायदा बाजारात विक्री करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करत 6 कोटी रुपये किमतीचे 5 किलो 642 ग्रॅम वजनाची वेल माशाची उलटी कल्याण गुन्हे शाखे पथकाने जप्त केली आहे। झारखंड विधानसभा निवडणुकीच्या तयारीला वेग आला आहे। कोणत्याही क्षणी महाराष्ट्र आणि झारखंडची निवडणूक लागू शकते अशाच वेळी भाजपाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीला जोरदार झटका दिला आहे। पलामू जिल्ह्याच्या हुसैनाबाद विधानसभा मतदारसंघाचे आमदार कमलेश कुमार सिंग यांनी शनिवारी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांची भेट घेतली। शर्मा हे झारखंडचे प्रभारी आहेत। राष्ट्रवादी आमदार कमलेश कुमार 3 ऑक्टोबरला भाजपात सहभागी होणार आहे। श्रीलंकेच्या नौदलाकडून वारंवार तामिळ मच्छीमारांवर कारवाई केली जात असल्याचे समोर आले। अनेक तामिळ मच्छीमारांना अटक करण्यात आली आहे। दरम्यान याच पार्श्वभूमीवर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना पत्र लिहिले असून श्रीलंकेच्या नौदलांकडून वारंवार पकडल्या जाणाऱ्या तामिळी मच्छीमारांची सुटका करण्याची मागणी केली आहे। राहुल गांधी यांनी आपल्या पत्रात मच्छीमारांच्या सुटकेसाठी आणि जप्त केलेल्या बोटींसाठी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांशी बोलण्यास सांगितले आहे। भाजप नेते नितेश राणे यांच्या अचलपूर येथील आज होणाऱ्या सभेला सुरुवातीला जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारली, मात्र आता पुन्हा जिल्हा प्रशासनाच्या वतीने राणे यांच्या आक्रोश मोर्चा आणि धर्मसभेला मान्यता देण्यात आली आहे।
राणे यांच्या प्रक्षोभक वक्तव्यामुळे दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊ शकते, त्यामुळे सभेला परवानगी देऊ नये अशी मागणी रयत संघटना, मुस्लिम संघटना व पुरोगामी संघटनांनी केली होती. या पार्श्वभूमीवर अचलपुरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती. रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत, पाहूयात पुढील बातम्या. सध्या सुरू असलेल्या स्वच्छता पंधरवड्यानिमित्त KDMC प्रशासनाकडून विविध उपक्रम राबवले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून KDMC विद्युत विभागातर्फे आज सकाळी स्वच्छता वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. KDMC आयुक्त डॉक्टर इंदू राणी जाखड यांच्या उपस्थितीत झालेल्या या वॉकेथॉनला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दुर्गाडी चौक ते KDMC मुख्यालयापर्यंत ही वॉकेथॉन नेण्यात आली. तामिळनाडूच्या कृष्णगिरी जिल्ह्यात असलेल्या टाटा इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला शनिवारी पहाटे भीषण आग लागली. स्फोटानंतर ही आग लागल्याची माहिती समोर आली आहे. आगीमुळे प्लांटचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असण्याची शक्यता आहे. प्लांटच्या सेल फोन उत्पादन विभागात ही आग लागली. त्यानंतर प्लांटमधील सर्वच कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. कारखान्यात आग लागली तेव्हा सुमारे 1,500 कामगार कामावर होते. आगामी विधानसभा निवडणूक पारदर्शी आणि मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी राज्यातील 3 वर्षापेक्षा अधिक काळ एकाच ठिकाणी काम करणारे अधिकारी तसेच गृह जिल्ह्यात नियुक्त असलेल्या अधिकाऱ्यांच्या येत्या 2 दिवसात बदल्या करून त्या संदर्भात प्रमाणपत्र सादर करा असे निर्देश केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी राज्य सरकारला दिले. बदल्यांचा मुद्दा आम्ही गांभीर्याने घेतला आहे. 2 दिवसात बदल्या करा. त्यात कोणताही अधिकारी अथवा विभाग अपवाद असू नये अशा स्पष्ट सूचना मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांना दिल्या आहेत. यात कोणताही पुनर्विचार करणार नाही असे देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले. महाराष्ट्र प्रशासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी व्यक्ती, संस्था तसेच अधिकारी आणि कर्मचारी यांना देण्यात येणाऱ्या कृषी पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम आज रोजी सायंकाळी 5 वाजता मुंबई येथील नॅशनल स्पोर्ट क्लब ऑफ इंडिया वरळी येथे आयोजित करण्यात आला असल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. मध्य प्रदेशातील मैहरमध्ये शनिवारी रात्री उशिरा प्रवासी बस रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या हायवा डंपरला धडकली. या अपघातात 2 वर्षाच्या मुलासह 9 जणांचा जागीच मृत्यू झालाय. या भीषण अपघातात 24 जण जखमी आहेत. त्यांना मैहर अमर पाटण आणि सतना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शनिवारी रात्री 10:30 वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 30 वर नादन देहाट पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात झाला. आभा ट्रॅव्हल्स स्लीपर कोच बस प्रयागराजहून रिवा मार्गे नागपूरला जात होती. बसचा वेग जास्त होता. दरम्यान चौर सिया ढाब्याजवळ रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या एका मोठ्या हायवर डंपरला धडकली. सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.